नमस्कार, स्वागत आहे तुमचं धनश्री किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे सोयाबीन कबाब। तर त्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेलं आहे। तर हे सोयाबीन मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये घेते। आपल्याला भिजत घालायचं आहे सोयाबीन। मी ते एका मोठ्या भांड्यामध्ये सोयाबीन घेतलेलं आहे। यामध्ये मी आता गरम पाणी टाकते। गरम पाणी टाकल्यामुळे आपले सोयाबीन छान भिजले जातील। तर मी यामध्ये गरम पाणी टाकलं आहे। आता मी याला एका चम्मचने मिक्स करून घेते आणि 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवून देते। तर मिक्स करून घेतलेलं आहे, याला आता मी झाकून ठेवते 10 ते 15 मिनिटासाठी असंच। तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघू। तर मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या, 1/2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकते आणि मिक्सरला बारीक करून घेते पाणी न टाकता। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिरची, अद्रक, लसूण, जिरं। तर 10 ते 15 मिनटं झालेले आहेत। आपण सोयाबीन छान भिजला आहे का ते बघू। तर तुम्ही बघू शकता आपला सोयाबीन छान भिजला आहे। तर याला मी आता पहिल्यांदा धुवून घेते 1-2 पाण्याने आणि मग आपण यामधील पाणी पिळून काढणार आहोत। तर मी इथे 1-2 पाण्याने सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामधील मी आता असं पाणी काढते, दोन्ही हाताने असं पिळून काढायचं पाणी, म्हणजे व्यवस्थित पाणी निघलं जाते। सोयाबीनमध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही, पूर्णपणे पाणी पिळून काढायचं। मी अशा पद्धतीने सर्व सोयाबीनमधील पाणी पिळून काढते। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व सोयाबीनमधील पाणी पिळून काढलेलं आहे, बिलकुल पाणी नाही सोयाबीनमध्ये। तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूण बारीक केलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सोयाबीन बारीक करून घेते। तर मी अशा प्रकारे सोयाबीन बारीक करून घेतलेला आहे। तर बाकीचाही सोयाबीन मी अशाच प्रकारे बारीक करून घेते। मी अशा प्रकारे सर्व सोयाबीन बारीक करून घेतलेला आहे। तर यामध्ये मी आता बाकीचं साहित्य टाकते। एक मोठा बारीक कट केलेला कांदा, 1 चम्मच लाल तिखट, अद्रक लसूण मिरची याची पेस्ट, 1 चम्मच लाल तिखट, 1 चिमूटभर हळद, 1 चिमूटभर गोडा मसाला, 1 चम्मच धना जिरा पावडर, 1 चिमूटभर गरम मसाला, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, 2 चमचे नमक, बेसन 2 चम्मच, एक चम्मच तांदळाचं पीठ, 1/2 लिंबू पिळत आहे मी। जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर 1 छोटा चम्मच टाका। आणि आता मी हे मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलं की एकदा नमक आणि लाल तिखट व्यवस्थित आहे का ते चेक करायचं, कमी जास्त आहे का ते। तर मी अशा प्रकारे इथं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता याचे आपण छोटे छोटे कबाब बनवू। तर पहिल्यांदा हाताला तेल लावून घ्यायचं। मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे। तर याचे मी आता छोटे छोटे कबाब बनवते। तर मी अशा प्रकारे या साईजचे कबाब बनवत आहे। मी अजून एक कबाब बनवून दाखवते।
तर मी अशा प्रकारे दुसरा ही कबाब बनवलेला आहे। तर मी आता बाकीचे सर्व कबाब याच पद्धतीने असे बनवणार आहे या साइजचे। तर आता बाकीचे सर्व कबाब बनवून घेते। तर मी ते सर्व कबाब बनवून घेतलेले आहेत। आता आपण फ्राई करू कबाब। तर मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। गॅस मीडियम ठेवायचा कबाब फ्राय करत असताना। आपलं तेल गरम झालं आहे, यामध्ये मी आता आपण जे बनवलेले आहेत ते कबाब टाकते यामध्ये आणि फ्राय करून घेते। कबाब फ्राय होण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात। आता खालची बाजू आपण 1.5 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्यायची आणि मग आपण पलटी करायचा कबाब। तर मी ते 1.5 ते 2 मिनिटं फ्राय करून घेतलेली आहे खालची बाजू। तर मी आता पलटी करते आणि दुसरी बाजू ही मी 1.5 ते 2 मिनिटं फ्राय करून घेते। कबाब छान सोनेरी रंगेपर्यंत फ्राय करून घ्यायचे, छान क्रिस्पी म्हणजे खायला पण छान लागतात। तर आपले कबाब फ्राय करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता छान मस्त सोनेरी कलरचे फ्राय करून घेतलेले आहेत। तर आता मी बाकीचे सर्व कबाब याच पद्धतीने फ्राय करून घेते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कशी झाली होती। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि परत एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।